सम्राट सर सेनापति बाळासाहेब ठाकरे यांना मानसवंदन करून आज ज्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय आपल्या तुम्हाला सर्वांचे मार्गदर्शक आणि आदरणीय नाना यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यासाठी या ठिकाणी उपस्थित आवर्जून उपस्थित असलेले जुन्नर तालुक्याचे माजी आमदार पुणे जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख आदरणीय श्रद्धा सोनवणे जुन्नर तालुक्याच्या भाजपाच्या नेत्या जिल्हा परिषदेच्या सदस्य आदरणीय आशाताई बुजके विघ्नर सहकारी साखर कारखान्याचे संचालक आणि नारायणगाव विद्युत कारखाने संस्थेचे विद्यमान चेअरमन आदरणीय संतोषराव खैरे जुन्नर तालुका पंचायत समितीच्या माजी पंचायत समिती सदस्य अर्जुनराय माळतकर आशिषभाऊ माळतकर नारायणगाव नगरीचे लोकनियुक्त सरपंच आदरणीय बाबूभाई पाटील त्याचप्रमाणे शिवसेना तालुका प्रमुख जिल्हा नियोजन समितीचे सदस्य शिवसेनेचा बुलंद आवाज माऊलीशेत खंडागळे मांजरवाडीचे सन्माननीय माजी सरपंच सूर्यकांतजी थोरात त्याचप्रमाणे संतोष शेठ मुळे आणि आपण या ठिकाणी येडगाव कर ग्रामस्थ आणि खरं तर नानाची जन्मभूमी येडगाव आणि कर्मभूमी मांजरवाडी म्हणजे माहेर आणि सासरकडचे दोन्ही असणारा गोतावळा मांजरवाडीचा आणि येडगावचा या ठिकाणी उपस्थित सर्वजण बंधू आणि भगिनींनो आज ज्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा संपन्न होतोय खरं तर एक बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणून आम्ही सर्व तरुण सहकारी किंवा समाजकारणात राजकारणामध्ये येत असताना नानकड्या निमित्ताने पाहत असतो अतिशय नियोजनबद्ध समाजकारण करण्याचं काम खऱ्या अर्थाने कोण करत असेल तर ते आदरणीय बाबाशेठ नाना या निमित्ताने करतात खरं तर नानांचा परिचय हा मला काही नवीन नाही कारण नाना माझ्या नात्याने काका लागतात बऱ्याचशा लोकांना माहीत नसेल परंतु नाना माझे काका लागतात मी नानांना ज्या ज्या वेळेसला पाहिले किंवा ज्या समाजकारणामध्ये राजकारणामध्ये नाना हे घडवण्याचं काम करत असतात कार्यकर्त्यांना त्यांच्यातून अनेक कार्यकर्ते निमित्ताने घडले गेलेले आहेत आणि आज नानांचा वाढदिवस या ठिकाणी संपन्न होते बऱ्याचशा मान्यवरांनी या ठिकाणी शुभेच्छा दिल्या बऱ्याचशा जुन्या आठवणी या ठिकाणी उजाळा दिल्या मी आताच आपली गोकुळ अष्टमी मोठ्या थाटामाठामध्ये संपन्न झाली श्रीकृष्णाच्या म्हणजे एक त्याच्यामध्ये एक मेसेज व्हॉट्सअपवर आला होता त्याच्यामध्ये असं सांगितलं की ज्याचा मास्टर माइंड श्रीकृष्ण आहे ज्याचा मास्टर माइंड श्रीकृष्ण आहे त्याच्या केसाला कोणी धक्का लावू शकत नाही समोरचे 100 संपवले परंतु 5 पाडवाच्या केसाला सुद्धा धक्का लावून दिला नाही हे काही बरोबर ना 100 समोरचे 100 संपवले परंतु 5 पाडवाच्या केसाला सुद्धा धक्का लावून दिला नाही म्हणजे हे आपले मास्टर माइंड या ठिकाणी नानांचा या ठिकाणी वाढदिवस संपन्न आपण करतोय आणि या डायनॅमिक पर्सनॅलिटीचा वाढदिवस संपन्न होत असताना समीर तू काही ज्या शुभेच्छा व्यक्ती या ठिकाणी व्यक्त केल्यात निश्चितपणाने त्या आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं किंवा सर्वांच्या शुभेच्छांनं या महाराष्ट्राचे तुळजाभवन आहे तुळजाभवानी निश्चितपणानं त्या संपूर्ण आपल्या इच्छा पूर्ण होतील मी जाता जाता नानांना शुभेच्छा व्यक्त करत असताना लाभावे लाभावे दीर्घायू धन्य बाबाजी शेठ हॅपी बर्थडे टू यू अशा शुभेच्छा व्यक्त करतो मी माझ्या ग्रामपंचायत धनगडच्या वतीनं जुन्नर तालुका शिवसेना परिवाराच्या वतीनं शिवसेनेचे दादा शिरदा या तुम्ही शुभेच्छा व्यक्त करणार आहेत शिवसेनेचे डायनॅमिक खासदार शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या वतीनं मी नाना आदरणीय नानांना या ठिकाणी माझ्या शुभेच्छा व्यक्त करतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र।